आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। आज आलेल्या अहवालानुसार उल्हासनगर मधील 20 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। यामुळे उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7,688 झाली आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये उल्हासनगर 1 येथील सी ब्लॉक रोड गौतम नगर येथील एका रहिवाशाची, नाना नेपार जवळील सतनाम बिल्डिंग मधील एका रहिवाशाची, बॅरेक नंबर 93 मधील एका रहिवाशाची, बॅरेक नंबर 89 मधील 3 रहिवाशांची, उल्हासनगर महापालिका रोड सतीश सदन येथील एका रहिवाशाची, स्वाती अश्मल अपार्टमेंट मधील एका रहिवाशाची, शिवरोड येथील बिर्ला गेट येथील एका रहिवाशाची, शहाड येथील साई पॅलेस येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 2 गोल मैदान येथील करीना अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। उल्हासनगर 3 येथील पंजाबी कॉलनी मयूर रेसिडेन्सी येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 4 मधील बॅरेक नंबर 1035 मधील एका रहिवाशाची, 1376 बच्चल महाराजा बेकरीजवळील एका रहिवाशाची, मिलिंदनगर शाळा नंबर 14 येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर उल्हासनगर 5 मधील कुर्ला कॅम्प रोड येथील मंचाऊ भाया पॅलेस येथील एका रहिवाशाची, ओटी सेक्शन वाल्मिकी मंदिराजवळील एका रहिवाशाची, पाचपांडव कॉलनी येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या 20 रहिवाशांमुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7,688 झाली आहे। तर आतापर्यंत 7,110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 356 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत। तर आतापर्यंत 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आकाश सहानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।